नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरती पंधरा नोव्हेंबरला ड्रायफ्रुट्स घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याचा बनाव करून त्यातील लाखोचा माल लुटल्याची घटना घडली होती या गुन्ह्यातील मास्टरमाइंड नासीर जमाल मोहम्मद इस्माईलला पकडण्यात पोलिसांना यश आलंय याच गुन्ह्यात यापूर्वी पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतलं होतं मात्र या गुन्ह्यातील मास्टरमाइंड नासीर हा फरार होता तळेगाव पोलीस रात्रंदिवस त्याच्या मागावरती होतोय दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना माहिती मिळाली की नाशिर हा नागपूर जिल्ह्यातील गवळीपुरा कामठी येथे आहे पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून नासिरला ताब्यात घेतलाय तसंच त्याच्या घरातून चोरीच्या मालातून मिळालेले दोन लाख रुपये हस्तगत करण्यात आलेत दरम्यान पोलिसांनी इतरही आरोपींकडून एकूण चार लाख पंच्याण्णव हजारांची रोकड जप्त केली आहे भादवीच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आरोपी क्रमांक सात नासिर जमाल अन्सारी हा घटने तारीख वेळेपासून फरार होता पोलिसांना गुप्त माहितीदाराकडून त्याला पकडण्यात काल रात्री यश आले या, या गुन्ह्याचा शोध अतिशय तत्परतेनं केल्यानं पोलिसांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट द कॉलम न्यूज